शहर में आदिवासी गोवारी समाज संगठन की ओर से समाज के छात्रों की समस्या को लेकर आदिवासी विकास कार्यालय को निवेदन दिया गया है। संगठन का कहना है कि छात्रों को वैधता प्रमाण पत्र नहीं मिला, जिस कारण उन्हें भविष्य में आगे बढ़ने के लिए काफी समस्याएं हो रही है। संगठन के अध्यक्ष में कैलाश राउत, इन्होंने इशारा दिया है कि अगर जल्द से जल्द समस्या का निवारण नहीं हुआ तो आमरण उपोषण किया जाएगा। रामू नेवारे, भंडारा जिल्ह्यातील भंडारा शहरातील। मी मार्च 2020 मध्ये अर्ज सादर केला होता कास्ट क्रेडिटचा, मला अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे। मला खूप अडचण होत आहे, मला एक एक्झामचे फॉर्म भरावे लागत आहेत। तिथे मी कोणती कास्ट, जर मी फॉर्म भरलं आणि सिलेक्शन झालं तर मला कास्ट क्रेडिट सादर करावे लागेल, पण ते सुद्धा मला आतापर्यंत मिळालेली नाही आहे। जर असेच चालत राहिले तर आमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या जे भावी नोकरी मिळवण्याची इच्छुक आहेत त्यांचं खूप नुकसान होईल। हा एक समाज आमच्या लटकून राहील, स्पेसिफिक समाज ह्याच कारणामुळे, कारण की आम्हाला व्हॅलिडिटी आम्ही 6-7 महिन्याआधी सादर करूनसुद्धा, पूर्ण पुरावे देऊनसुद्धा आम्हाला अजूनपर्यंत व्हॅलिडिटी मिळालेली नाही आहे। असंच आम्ही कितीक वेळ भटकत राहावं यांच्या मागे, हेच आता आम्हाला यांना विचारायचं आहे। मी हेमराज नेवारे, साकोली, याचिका करत आहे मी, सहसचिव आदिवासी गुणगुवारी गुवारी सेवा मंडळ भंडारा। बघा, आपला हायकोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल केल्या होत्या, त्या याचिकांचा निकाल हा 14/8/2018 लागला। त्यानंतर आम्हाला आमच्या संपूर्ण गुवारी समाजाला जात आणि वैधता प्रमाणपत्र मिळत नव्हते, त्याकरिता पुन्हा आम्ही कोर्टामध्ये गेलो। 656/2019 ही याचिका आम्ही दाखल केली, त्यामध्ये 25/1/2019 निर्णय प्राप्त झाला की संपूर्ण गुवारी समाजाला 14/8/2018 निर्णयानुसार जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्यात यावं गुवारी जमातीला। अशा प्रकारचं 25/1/2019 निर्णय आलं, तेव्हापासून आम्हाला संपूर्ण गुवारी समाजाला विदर्भातील प्रामुख्यानं जात प्रमाणपत्र मिळू लागले। त्यानंतर एक मंगर, जनकलाल मंगर नावाचा व्यक्ती आहे, सुप्रीम कोर्टामध्ये गेलं, हायकोर्टाच्या निर्णयाला त्यांनी आव्हान दिलं, त्या SLP ची म्हणजे SLP ची हिअरिंग ही 15/3/2019 झाली। त्या हिअरिंगमध्ये ज्यांनी आपल्या हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिलं त्यांनी स्टे मागितला होता, तो त्यांना स्टे मिळाला नाही, म्हणजे तो अंतरिम रिजेक्ट झाला, म्हणजे स्टे रद्द झाला, म्हणजे रस्ते दिलं नाही त्या हायकोर्टाने निर्णयाला। आणि त्यामुळं तपासणी कमिटी नागपूर आहे, अमरावती आहे, गडचिरोली आहे, या तिन्ही तपासणी कमिटीनं व्हॅलिडिटी देणं सुरू केलेलं होतं। त्यानंतर सुरळीतपणे व्हॅलिडिटी मिळत असायच्या, परंतु शासनानं मला वाटते 22/7/2020 SLP दाखल केली, आणि SLP दाखल केल्यानंतर आमचे हे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत सर्व, या विद्यार्थ्यांचं प्रकरण पेंडिंग ठेवलेलं आहे। वास्तविक पाहता शासनाने जी SLP दाखल केली त्या SLP ची हिअरिंगसुद्धा 4/8/2020 झाली, त्या हिअरिंगमध्येसुद्धा हायकोर्टाच्या निर्णयाला स्टे मिळाला नाही, म्हणजे तिथंसुद्धा स्टे रिजेक्ट झालेला आहे। आणि म्हणजे माझं म्हणणं असं आहे की हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती नाही आहे, कोणत्या प्रकारची स्थगिती नाही आहे, हायकोर्टा निर्णय कायम आहे, त्यानुसार हायकोर्टाच्या निर्णयानुसार यांनी तपासणी कमिटींनी जात वैधता प्रमाणपत्र आमच्या संपूर्ण गुवारी समाजाच्या मुला मुलींना दिलं पाहिजे, नोकरदार वर्गांना आणि इतरांनासुद्धा, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे आहे किंवा अन्य टेक्निकल अभ्यासक्रम असेल त्या सर्वांना व्हॅलिडिटी द्यायला पाहिजे। कोणत्या प्रकारचा स्टे नसताना या समाजाला जाणूनबुजून त्रास दिला जात आहे, हा तपासणी कमिटीकडून किंवा अधिकाऱ्यांकडून हे योग्य नाही आहे, त्यामुळे या सर्वांना व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे। मान्य हायकोर्टाच्या दिनांक 14/8/2018 निर्णयानुसार आम्हाला गुवारी जमातीला गुणगुवारी म्हणून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळण्याचे सुरू आहे। मागच्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांना, नीट आणि JEE च्या विद्यार्थ्यांना 1-1 दिवसात 8-8 दिवसात व्हॅलिडिटी मिळाल्या, परंतु या ठिकाणी उपायुक्त ज्या बोंद्रे मॅडम आलेले आहे त्यांनी या जुलैपासून जॉईन होऊनसुद्धा आज 3-4 महिन्याचा कालावधी झाला तरी गुणगुवारी नावाने अजूनही एकही अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र त्यांनी इश्यू केले नाही। त्याचबरोबर आज NEET चा निकाल लागला आहे 16-ला, JEE चा आहे, त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय होणार आहे। त्याच्याकरता आम्ही ताबडतोब एक निवेदन घेऊन आलो आणि आज 20-ला आम्ही इथं त्यांना सांगितलं का तुम्ही जर इश्यू करत नसाल आमच्या व्हॅलिडिटी तर आम्ही इथंच बसू,
आणि इथंच आमचं आंदोलन ठिय आंदोलन करू. त्यांनी आम्हाला नीटच्या विद्यार्थ्याचं भविष्य उद्ध्वस्त करू नये आणि आमचा अंत पाहू नये. आम्ही जेव्हापासून गुवारी हत्याकांड झालं तेव्हापासून आम्ही आमचा समाज फार मागासलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी ताबडतोब आम्हाला व्हॅलिडिटी इश्यू करावं. आणि माझ्यासोबत पिटिशनरसुद्धा आहे, बाकी लोक आहे, विद्यार्थी आहे. जर त्यांनी इथं आम्हाला व्हॅलिडिटी दिली नाही तर आम्ही जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत इथंच ठिया मानून विद्यार्थ्यासोबत मी इथंच बसणार आहो आणि पुढचा निर्णयसुद्धा जाहीर करणार आहो. आणि त्यामुळे हे इथं जवळपास आता भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूरचे संपूर्ण विदर्भातले अर्ध्या विदर्भ पूर्व विदर्भातले जे विद्यार्थी या इथं आलेले आहे आणि ताबडतोब त्यांनी त्या बोंद्रे मॅडमनी आम्हाला ताबडतोब व्हॅलिडिटी इश्यू करावी जेणेकरून त्यांना कोणताही शासनाचा आदेश नसताना. तसा तर मान्य आदिवासी विभागाचा आम्हाला आदेश आहे की कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे गोवारींना गोंडगोवारीचे जातीचे आणि वैधता प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र देण्यात यावं.